कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या महापालिकेच्या अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्राच्या बोगस कारभारामुळे नागरिकांवर पाणीपुरवठ्याच्या नावे विषप्रयोग सुरू असल्याचं चव्हाट्यावर आलंय. नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या ढिसाळ आणि कुचकामी यंत्रणेचा लेखाजोखा मांडला. यातील 56 MLD प्रकल्प कालबाह्य झाल्याचे तर 70 MLD जलशुद्धीकरणाची प्रक्रियाच दोषयुक्त असल्याचा आरोप साखळकर यांनी केलाय. शुद्ध करून नागरिकांना जे पाणी पाजलं जातं त्याचा TDS तब्बल 312 असून तो आरोग्यास घातक असल्याचं चव्हाट्यावर आलंय. हा कारभार प्रशासक तथा आयुक्त सुनील पवार यांनी सुधारावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. यासंदर्भात साखळकर म्हणाले, कृष्णा नदी उशाला आणि कोरड घशाला अशी शहराची अवस्था आहे. सांगली कुपवाडला मुबलक आणि शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी माळबंगला येथे 70 MLD नवीन जलशुद्धीकरण उभारण्यात आलं. तसेच जुन्या 36 MLD जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता वाढवून अत्याधुनिक 56 MLD प्रकल्प करण्यात आला. या दोन्हीतून मिळून 126 MLD प्रकल्प उभारण्यात आलाय. त्यासाठी सुमारे 150 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च झालाय. परंतु दोन्ही प्रकल्प कधीच पूर्ण क्षमतेने चालू नाहीत. दुसरीकडे त्याकडे अधिकारी नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी कधी लक्ष दिलं नाही, त्यामुळे सर्व अनागोंदी कारभार सुरू असून शुद्धीकरणाचा फारसच पार पाडला असला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. सांगलीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहामध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याने मुलांनी वसतिगृहाबाहेरच अन्नत्याग आंदोलन केले. यावेळी मुलांनी जेवण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशी घोषणाबाजी देत हातामध्ये ताट घेऊन प्रशासनाचा निषेध केलाय. दरम्यान वसतिगृह अधीक्षकांनी जेवण पुरवणाऱ्या कंत्राटदाराचा ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवला जाणार असल्याचं सांगितलं. मागील काही महिन्यांपासून सांगलीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहामध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जाते. याबाबत विद्यार्थ्यांनी जेवण पुरवणाऱ्या ठेकेदाराविरोधात तक्रार केली, परंतु कोणतीही कार्यवाही झाली नाही. प्रशासनाकडून निकृष्ट जेवणाच्या दर्जाबाबत सुधारणा होत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी शनिवारी अन्नत्याग आंदोलन केलं. भोजन ठेका बदलून दिला पाहिजे, शैक्षणिक खर्च आणि निर्वाह भत्ता तात्काळ मिळालाच पाहिजे अशा अनेक मागण्याही यावेळी करण्यात आल्या. यावेळी वसतिगृहाचे अधीक्षक यांना विचारले असता त्यांनी जेवणाचा दर्जा तपासून पाहून ठेका रद्द करण्याची मागणी प्रशासनाला पाठवण्यात येणार असल्याचं सांगितलं. स्वतःचे दुकान तोट्यात चालले असल्यामुळे मित्रांच्या मदतीने इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी स्वतःच्याच दुकानात घरफोडीचा बनाव करणाऱ्या दुकान मालकाचा भांडाफोड करत दोघांना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने 100 फुटी रोडवरील व्हाईट हाऊस जवळ आज दुपारी सदरची कारवाई केली. या प्रकरणी दुकान मालक आकाश प्रकाश सूर्यवंशी आणि अक्षय संजय बोगारे या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 72,676 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. आकाश सूर्यवंशी यांच्या विश्रामबाग परिसरातील गणपती मंदिराजवळ असणाऱ्या देवल कॉम्प्लेक्समध्ये शूज इनबॉक्स या नावाने स्पोर्ट्सच्या साहित्यांचं दुकान आहे. बुधवारी अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून स्पोर्ट्स शूज चोरीला गेल्याची फिर्याद त्यांनी विश्रामबाग पोलिसांना दिली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, पंकज पवार, हेड कॉन्स्टेबल दरिबा बंडगर, विक्रम खोत यांना 100 फुटी रोडवरील व्हाईट हाऊस जवळ संशय दोघे जण मोटरसायकलवर पांढरे पोते घेऊन उभारलेले दिसले. त्यांच्यावर संशय आल्याने कसून चौकशी करत तपासणी केली असता पोत्यामध्ये स्पोर्ट्स शूज आढळले. या शूजबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की संशयित आणि त्यांचे मित्र श्याम अलौकी, विजय खुटाळे यांच्या मदतीने दुकानात चोरी केली होती. सदरची चोरी त्यांचा मित्र दुकान मालक आकाश सूर्यवंशी याने दुकानात तोट्यात चालले असल्यामुळे इन्शुरन्स कंपनीकडून पैसे मिळवण्यासाठी केल्याचं सांगितलं. यावेळी सूर्यवंशी यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनीही सदरची कबुली दिली. यावेळी त्याच्याकडून 22,676 रुपयांचे स्पोर्ट शूज आणि मोटरसायकल असा 72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. मिरजेत ब्राह्मणपुरी अंबाबाई मंदिराजवळ राहणाऱ्या सौम्य वल्लभ बिदरकर या विद्यार्थ्याचा अज्ञात वाहनाने धडक देऊन वाहन अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू झालाय. सौम्य बिदरकर हा मिरजेतील बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज येथे 11वीमध्ये शिक्षण घेत होता. तो आपल्या मोटरसायकलीवरून मिरज शासकीय रुग्णालयाकडून मिशन चौक येथे येण्यासाठी निघाला असता त्याच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाची धडक बसून तो खाली पडल्यानंतर वाहन अंगावर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय. घटना समजताच मिरज शहर पोलीस ठाण्याचे संजीव कुमार झाडे, उपनिरीक्षक सागर पाटील, उपनिरीक्षक सपना अडसूळ हे घटनास्थळी दाखल झाले. अज्ञात वाहन चालक फरार असून त्याचा शोध सुरू आहे. मिरज शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. याची मिरज शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. तर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याबाबतचा अधिक तपास मिरज शहर पोलीस ठाणे करत आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास सांगली महानगरपालिका क्षेत्र, वाळवा तालुका, पलूस तालुका, मिरज तालुका या भागातील व्यापार, बाजारपेठ आणि नागरी वस्तीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.
अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास विरोध करणारे निवेदन नागरिक जागृती मंचमार्फत पालकमंत्री सुरेश खाडे यांना देण्यात आले. यावेळी सतीश साखळकर, प्रदीप कांबळे, आनंद देसाई आदीजण उपस्थित होते. या निवेदनात म्हटलंय की अलमट्टी धरणाच्या वाढीव उंचीसाठी सर्वे चालू केलाय. यावेळी पालकमंत्री खाडे यांच्याशी नागरिक जागृती मंचच्या कार्यकर्त्यांची सविस्तर चर्चा झाली. अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास त्याचा सांगली जिल्ह्यावर होणारा परिणाम याबाबत सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली आहे. पालकमंत्री खाडे यांनी या संदर्भात महाराष्ट्र सरकारला अवगत करून उंची न वाढवण्यासंदर्भात कर्नाटकवर दबाव आणण्याची मागणी केली. यावेळी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी अलमट्टीची उंची वाढवल्यास संपूर्ण ताकदीने विरोध करणार असल्याची आणि सर्व पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभारण्याची ग्वाही दिली. तसेच शासन स्तरावर कर्नाटक सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने पत्रव्यवहार करून चर्चा करण्यासंदर्भात आश्वस्त केले. मिरजेतील चंदनवाडी इंदिरानगर झोपडपट्टी येथे दोन झोपड्यांना अचानक शॉर्ट सर्किटने आग लागल्याची घटना दुपारी 1 वाजता घडली. दोन्ही कुटुंब घराला कुलूप लावून बाहेर गेले आणि मोठी जीवितहानी टळली. काही अंतरावरच इंडियन ऑइल डेपो आहे, त्यामुळे सदरच्या आगीवर तात्काळ अग्निशामक दलाने नियंत्रण मिळवत आग आटोक्यात आणली. इंदिरानगर मधील घरमालक परशुराम तयाप्पा माने आणि हौसाबाई विवेकानंद गडदे यांची ही घरे होती, पण आगीत घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. दोन्ही घरे बंद होती. अचानकपणे आग लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं, पण अग्निशामक दलाने येऊन घरातील एक भरलेली गॅस टाकी आणि दोन रिकाम्या टाक्या तात्काळ बाहेर काढल्या. यामुळे पुढील अनर्थ टळला. आग मोठ्या प्रमाणात असल्याने परशुराम तयाप्पा माने यांची सर्व कागदपत्रे आगीत जळून खाक झालेत. त्यांनी शासनाला नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली आहे. सांगली महापालिकेच्या वतीने आज शहरातील 3 ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या स्वच्छता मोहिमेत महापालिकेने 1200 अधिक कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाले. मिरजेतील बेडक डेपो, सांगलीतील हिराबाग परिसर, आरसीएच कार्यालय या परिसरातील स्वच्छता करण्यात आली. महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त सुनील पवार यांनी बेडक कचरा डेपो येथे स्वच्छता करणाऱ्या मिरज आणि कुपवाड विभागातील सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांशी यावेळी संवाद साधला. यावेळी आयुक्त म्हणाले, पूर्वीचा कचरा डेपो आणि आताची परिस्थिती यामध्ये मोठा बदल झालाय. कर्मचाऱ्यांनी आता सध्या खूप चांगल्या प्रकारे काम केले. स्वच्छता झाल्याने या परिसरातील पर्यावरण स्वच्छ तर झालेच, याचबरोबर अनेक उपक्रमात सदरची जागा आता उपयोगात येण्यास सोयीचं झालं असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. यावेळी उपायुक्त स्मृती पाटील, राहुल रोकडे, वैभव साबळे उपस्थित होते. दरम्यान बेडक कचरा डेपो परिसरात मिरज आणि कुपवाड मधील कर्मचारी अधिकाऱ्यांनी स्वच्छता केली, तर सांगली विभागातील कर्मचाऱ्यांनी हिराबाग परिसर, आरसीएच कार्यालयाचा परिसर स्वच्छ केला. या स्वच्छता मोहिमेत 20 घंटा गाड्यांच्या माध्यमातून 25 टन कचरा उठाव केलाय. आपल्या जीवनात विद्यार्थ्यांनी माजी राष्ट्रपती डॉ APJ अब्दुल कलाम यांचा आदर्श घ्यावा असं आवाहन महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी केलंय. विश्रामबाग येथील महापालिका शाळा 7 मध्ये आज वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आलाय. यावेळी आयुक्त पवार बोलत होते. प्रारंभी माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांच्या जयंतीदिनी अभिवादन करण्यात आलंय. यावेळी अब्दुल कलाम यांच्या वेशात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. यावेळी माजी नगरसेविका सविता मदने, संजय कुलकर्णी, महापालिका शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी रंगराव आठवले, महापालिका समन्वयक तात्यासाहेब सौंदते, केंद्र समन्वयक रवींद्र शिंदे, वृत्तपत्र विक्रेते विजय चव्हाण, डॉ APJ अब्दुल कलाम यांची व्यक्तिरेखा साकारलेला विद्यार्थी श्रेयस बिळंके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आरती सौंदडे, मुख्याध्यापिका स्मिता सौंदते, शिक्षक गुरांना बगले, सचिन भोसले, शरद वाटे, बालवाडी शिक्षिका प्रतिभा माने, शैलजा कांबळे, मनीषा थिटे, शुभांगी कोलप, स्नेहल शिरोळे, रुपाली खोबरे इत्यादी उपस्थित होते. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धा या टार्गेट फॉर गोल्ड या प्रवीण गुरव यांच्या शूटिंग रेंजवर संपन्न होत आहेत. या स्पर्धा आयुक्त सुनील पवार यांच्या मान्यतेने होत असून या स्पर्धेच्या नियोजनासाठी शांतिनिकेतनचे इंटरनॅशनल कोच रूप विकास घाग, टार्गेट फॉर गोल्ड शूटिंग क्लबचे नॅशनल कोच प्रवीण गुरव, नॅशनल शूटर आयुषा पिसे, रवींद्र जोशी हे उपस्थित होते. महापालिका क्षेत्रातील 14, 17 आणि 19 या वयोगटातील 200 मुला मुलींनी या स्पर्धेत सहभाग घेतलाय. या स्पर्धेमधून निवड होणारी मुले पुढे विभाग, झोन आणि झोनमधून सिलेक्ट होऊन स्टेटसाठी जाणार आहेत. अशा पद्धतीने या स्पर्धा सांगलीत संपन्न होत आहेत. या स्पर्धेचा नागरिकांनी लाभ घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे.